सबका साथ सबका विकास या सूत्राप्रमाणे काम करून विचुंबेवासियांना अपेक्षित असलेला विकास घडवून आणूया असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बळीराम शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी सामन्यावेळी करून बळीराम शेठ पाटील यांच्या हातातून समाजाची सेवा घडत राहो असे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष तथा विचुंबे ग्रामपंचायत माजी सरपंच बळीराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विचुंबे येथे तालुका स्तरीय कुस्त्यांचे जंगी सामने शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या सामन्यांचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बळीराम शेठ पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उत्कृष्ट पद्धतीने कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, के सी पाटील, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे आनंद ढवळे, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, अविनाश गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यात आधी बळीराम शेठ यांना त्यांच्या 54व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आणखी 46 वाढदिवस तुम्ही जोशात जल्लोषात साजरे करा आणि आम्हाला पण ते वाढदिवस साजरे करायला बोलवा अशा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सुविधा मिळवून देण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करत येणार आहे आणि मला खात्री आहे की या अनुषंगानं त्या ठिकाणी नव्यानं निर्वाचित झालेले सरपंच प्रमोद भिंगारकर असतील किंवा त्याचवरनं बळीशेठ आपल्या बरोबरीनं या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये सहभागी झालेले आमचे सर्व नवीन सहकारी असतील. आपण सगळेजण सबका साथ सबका विकास सूत्राप्रमाणे आपण येणाऱ्या कालावधीमध्ये काम करू आणि विचुंबेवासियांना अपेक्षित असलेला विकास घडवून येण्यासाठी या सातत्याने काम करत राहूया. आज एक चांगलं काम तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा होत आहे आणि म्हणून परमेश्वरानं मला आयुष्य द्यावं, शतायुषी व्हावं आणि शतायुषी होईपर्यंत समाजाची सेवा तुमच्या हातातून घडत राहावी इतकी या ठिकाणी शुभेच्छा या निमित्तानं व्यासपीठावरच्या आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला देतो.